मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोष, खामगावात पेढा भरवून केला जल्लोष. सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमत चाचणी न रोखण्याच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले असून आता भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली. या निर्णयानंतर भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सर्व भाजप नेते चेहऱ्यावर हास्य आणून एकमेकांना पेढे भरवताना पाहावयास मिळाले. खामगावात भाजपा नेते सागर फुंडकर यांच्या नेतृत्वात रात्री आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोताळा लाईव्ह. आज या ठिकाणी महावसुली आघाडी चं सरकार महाराष्ट्रामधलं कोसळलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने 2019 जेव्हा पूर्ण जनादेश हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडून होता, शिवसेनेने ऐनवेळी गद्दारी करून महाविकास आघाडी स्थापन केली आणि खऱ्या अर्थाने बिघाडी या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची 2019 सुरू झाली आणि आजचा दिवस महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे. आज हे सरकार कोसळलेलं आहे, वसुलीखोरांना आपल्या घरी या जनतेने पाठवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने उद्यापासून मी असं समजेल की या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार स्थापन होणार आहे. आणि या ठिकाणी मी मुख्यतः धन्यवाद करेल एकनाथ शिंदे साहेबांचं की ज्यांनी खऱ्या शिवसेनेची पताका हातामध्ये धरली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडामुळे आज हे सरकार कोसळलं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढे या महाराष्ट्राला चांगले दिवस येणार आहेत. तर मी या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजींचं, आदरणीय चंद्रकांत दादांचं आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेल की पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सत्तेमध्ये बसतो आहे.